वसई विजयोत्सवानंतर नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांनी भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी येथे नवसपूर्ती म्हणून किल्ले वजा वज्रेश्वरी योगिनी देवीचे मंदिर उभारलं. सध्या या देवस्थानावरती 5 जणांचा ट्रस्ट असून त्यात राजगोसावी या देवीच्या मानकरी व्यतिरिक्त वाडा विरार व ठाण्यातील इतर 4 जण ट्रस्टवर आहेत. मात्र मंदिराच्या मानकरी व्यतिरिक्त इतर 4 जणांचा कारभार संशयास्पद असून वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच भिनार गावचे दत्तक पुत्र नरेंद्र पाटील यांनी तीव्र विरोध केला असून वज्रेश्वरी देवस्थानच्या विश्वस्तांना कोर्टाची पायरी चढायला लावली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी व वसई तहसीलदार यांना फेरतपासणीचे आदेश दिले आहेत. मूळ जमीन ग्रामस्थांची मात्र सातबाऱ्यावरती देवस्थानचे नाव असलेले भिनार येथील जमीन राजस्थान येथील ठेकेदारास जमीन उत्खनन करण्यासाठी भाड्याने देण्याच्या व्यवहाराबद्दल सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र शब्दात संताप आणि साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे जिल्ह्याला 1000 वर्षाची ऐतिहासिक सांस्कृतिक प्रमाणेच धार्मिक अधिष्ठानाची वैभवशाली पार्श्वभूमी आहे. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात पेशवांच्या काळात नरवीर चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्यावरती सर्व शक्तीनिशी जी यशस्वी युद्ध मोहीम झाली त्याची पार्श्वभूमी या मंदिर वास्तूमागे आहे. इसवी सन 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी आपल्या अंगभूत शौर्यासह कल्पकतेने मोहीम फत्ते करून पोर्तुगीजांचा पराभव केला. माझी वसई परिक्षेत्राची नियोजित मोहीम यशस्वी झाल्यावरती आई वज्रेश्वरी मी तुझे मंदिर उभारीन असा नवस चिमाजी अप्पांनी केला होता. त्याला यश आल्याने किल्ला स्वरूप ही मंदिर वास्तू उभारली गेली. त्यावेळी मंदिराच्या दैनंदिन पूजा अर्चा तसेच इतर खर्चासाठी पंचक्रोशीतील काही गावे इनाम वेतन म्हणून दत्तक स्वरूपात देवस्थानाला जोडली गेली. त्यानंतरच्या काळात 1975 साली वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर ट्रस्टच्या सातबाऱ्यावरती या गावातील जमिनींची नोंदणी सातबाऱ्यावरती चढविण्यात आली. भिनार मेढे आंबोडे वडघर भिवंडी काप कन्हेरी वज्रेश्वरी देवघर काटी फेणे अशी या गावांची नावे आहेत जी देवस्थानला दत्तक म्हणून देण्यात आलेली आहेत. या गावांपैकी भिवंडी व कापकन्हेर हे पूर्णपणे देवस्थानाला आंदण म्हणून देण्यात आलेली आहेत. या गावातील 7 ते 8 हिस्सा व सर्वे क्रमांक हे ट्रस्टच्या सातबाऱ्यावरती जोडले गेल्यामुळे जवळपास 4 गावांतील ग्रामस्थांची 400 एकर जागेवरती देवस्थानचा मालकी हक्क दाखविण्यात आला आहे. त्यामुळे मूळ जमीन मालक भूमिपित्र मात्र या जमिनीवरती कोणताही मालकी हक्क दाखवू शकत नसल्यामुळे हतबल झाला आहे. त्यातच आता विश्वस्त मंडळाने मौजे भिनार येथील सर्वे नंबर 23 या हिस्सा क्रमांक 1 व 2 ही वज्रेश्वरी देवस्थानची जमीन मिळकत 3 वर्षे मुदतीसाठी भाडेतत्वाने दिलेली आहे. शिरसाट ते मासवण दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे 8 पदरी रस्ता होणार आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी देवस्थान ट्रस्टने सेठ सावरिया इन्फ्रा प्रोजेक्ट्स भागीदारी संस्था यांच्यासोबत 3 वर्षाचा भाडेकरार केलेला आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष राजू शांताराम पाटील यांनी ट्रस्टच्या वतीने गतवर्षी लिखित स्वरूपात खुलासा केला होता. मात्र विश्वस्त मंडळाच्या सर्वच कारभाराबद्दल वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच भिनार गावचे दत्तक पुत्र नरेंद्र पाटील यांनी तीव्र विरोध केला असून वज्रेश्वरी देवस्थानच्या विश्वस्तांना कोर्टाची पायरी चढायला लावली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी सदर विषय न्यायप्रविष्ट असून ॲडव्होकेट रॉड्रिग्ज हे न्यायालयात ग्रामस्थांची बाजू मांडत असून या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी व वसई तहसीलदार यांना न्यायालयाने फेरतपासणीचे आदेश दिले आहेत. वज्रेश्वरी देवी ट्रस्टवर असलेल्या 4 जणांनी देवस्थानची जमीन विकू शकत नसतानाही भिनार येथील 85 एकर जमीन एका उद्योजकाला विकली आहे. त्याचप्रमाणे भिनार येथील सर्वे नंबर 1 येथील 7 एकर जागा व गणेशपूर येथील गुरुदेव आश्रमाला देण्यात आलेली 80 एकर जागा संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. याबाबत ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे ते तक्रारही करणार आहेत. आपल्याला तो इतिहास माहितीच आहे की 285 वर्ष जवळपास झाले चिमाजी अप्पांनी किल्ला सर करून आणि ही काय झालं तर एक काटी म्हणून गाव आहे वाडी तालुक्यामध्ये. तिथे देवीचं मूळ स्थान आहे मातेचं वज्रेश्वरी मातेचं. तर त्यांनी तिथे जाऊन नवस केला असेल म्हणा किंवा त्यांना दृष्टांत झाला असेल म्हणा
आणि त्या अनुषंगाने त्यांनी नवस केला, वसईचा किल्ला सर केला आणि केल्यानंतर ते मंदिर झालं आणि ते पण वसई किल्ल्यासारखा. पण नुसतं मंदिर बांधून काही भाग थांबत नाही, म्हणून देवीचे जे काही वर्षभराचे उत्सव आहेत किंवा देवीचे जे काही पालन पोषण आहे त्यासाठी काय, म्हणून त्यांनी जिथे जिथे ते मुकामी राहिले, ती साधारण 8-9 गावं आहेत, भिवंडी शहरपासून काठीपासून माझ्या भिनारपर्यंत, शेवटचं गाव आमचं भिनार आहे, पण ह्या 4 गावांमध्ये त्यांचा मुक्काम होता आणि मोस्टली नदी पात्र जिथे आहेत, पाण्याचे स्तोत्र आहेत, तिथेच ते राहिलेले आहेत. तो इतिहास तुम्ही तपासा. आणि त्यानंतर त्यांनी देवीच्या उदरनिर्वाहासाठी आमची 4 गावाची फक्त 20-25 एकर जमीन, 20-25 एकर जमीन, उर्वरित गावांची पण तशी स्थिती असेल ती मी अजून काढलेली नाही, त्याचा आता मी पाठपुरावा करतोय. पण ही 4 गावांमध्ये फक्त 25 एकर जमीन ही वधश्री देवीला आनंद दिली, दत्तक दिली आणि त्याचा शेतसारा हा देवीला आम्ही देत होतो. परंतु 1972 ही माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, पूर्ण फाईल आहे. याच्यामध्ये तुम्हाला कमिशनर, चॅरिटी कमिशनर, नाशिक चॅरिटी कमिशनर, तुमचे ॲडिशनल कलेक्टर, कमिशनर, मंत्रालय अँड हायकोर्ट ह्याचे सर्व निर्णय याच्यामध्ये आहे. आपल्या नॉलेजसाठी मी देतो की हा उतारा आहे, हा देवस्थान लागलेला उतारा आहे, देवस्थान लागलेला उतारा हा माझाच उतारा आहे आणि हा एक उतारा आहे 1970-72 पासून, त्याच्यावर नील उतारा आहे, नील उतारा आहे. आणि ही संपूर्ण फाईल आहे ज्याच्यामध्ये सर्वांचे निर्णय झालेले आहेत. आणि आत्ता लेटेस्ट आम्ही हायकोर्टातून सुद्धा आम्हाला ऑर्डर झाले, ती कलेक्टर साहेबांकडे आली, फेर तपासणीला आली आणि कलेक्टर साहेबांनी ती तहसील साहेबांकडे दिलेली आहे फेर तपास. आणि त्याचा अहवाल आल्यानंतर इनाम वर्ग 3-1 होईल आणि आम्ही याच्यातून म्हणतो आज ह्या 4 गावांची 400-500 एकर जमीन ही पूर्ण देवस्थानी देवस्थानचं नाव लावून घेतलंय, आम्हाला इतर हक्कात सुद्धा ठेवलेलं नाही आणि पूर्ण आमची जमीन असे दावा करतात. येणारे सर्व ट्रस्टी विश्वस्त हे फक्त देवीचा मंदिरा खायला येतात, यांना कुठलाही इतिहास माहिती नाही. त्यांनी इतिहास तपासावा, इतिहास वाचावा, सर्व रेकॉर्ड त्यांनी काढावं ही माझी विनंती आहे. यांना कुठलंही नॉलेज नाही आहे, हे सेवेकरी नाही, हे मेवेकरी आहे, देवीचा मावा खायला येत आहे. हा, तीच अवस्था नित्यानंद स्वामीची आहे, तीच अवस्था वधश्री देवीची आहे, ह्या ट्रस्ट आहे. आणि तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रभर जेवढी देवस्थान आहे ती सुशोभित आहे, इथे कुठल्याही सुविधा नाही, धर्मशाळा नाही, रेस्ट हाऊस नाही, तुमचं अन्नछत्र किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटी त्यांच्या नसतात. आपण वर्तमानपत्रात बघतात किंवा इतर माध्यमातून बघतात कुठेही नाही, जैसे थे जसं आहे तसंच आहे, गणेशपुरी पण तसंच आहे, वधश्री पण तसंच आहे. आणि याच्यावर आम्ही सर्व मंडळी आवाज उठवणार आहोत. मी एकटा नाही आहे, संपूर्ण शेतकरी वर्ग गावातली मंडळी आहे आणि सर्व मिळून आम्ही हे याचा पाठपुरावा करणार आहोत, शासकीयदृष्ट्या करणार आहोत. प्रथम आम्ही जे हक्क आहे ते मागणार आहोत, जर नाही दिले तर मग इलाज नाही. या तुमच्या नियमानुसार आम्ही मोर्चे निदर्शने आणि शेवटी मी स्वतः उपोषणावर तिथे बसणार आहे आणि न्याय मिळवून देणारच. आणि यांचा भ्रष्टाचार चौकटीवर आणण्याशिवाय मग ते कोणी असतील, मला काही लेन देन नाही, जे कोणी असतील त्याच्यामध्ये. माझ्या गावी 5-7 एकर जमीन एका धंड आणलेला दिलं आहे, हं, एका आश्रमाला 80 एकर जमीन दिलं आहे. मिस्टर दांडेकरांना तर कन्व्हेन्स दिलं आहे भिवंडीमध्ये 100 एकरचा. तो सगळा घोटाळा मी काढणार आहे, त्याची इन्क्वायरी शासनाला सांगणार आहे लावा, संबंधित खात्याला लावायला सांगणार आहे आणि माझा लढा हा चालू राहील. मला कोणाची भीडभाड नाही, मला काही नाही, मला माझ्या प्रॉपर शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे ज्याच्यावर अन्याय झाला आहे. आज आम्ही भूमिपुत्र तिथले आहोत, हां, 25-25 एकर जागा दिली असताना आज 400-500 एकर जागेवर इनाम जमीन लागलं आहे, वधूशी देवस्थान लागलं आहे, मग आम्ही काय करायचं. म्हणून वाचा पुढा, आम्हाला न्याय द्या हीच विनंती मी तुम्हाला करू शकतो.